सर बट वाह सर दिस सॉन्ग नीट सो कशा सा मैम छान काम के सर ने आम कहवलं मग आम्ही एक अवॉर्ड एक तुम्हाला अवॉर्ड म्हणून मी द्यायला आलो आहे हा म्हणजे तुम्ही एवढं यंग राहून एवढं सोशल मध्ये एवढं इम्पॅक्ट देऊन एवढं हे सगळं केलं तो आम्ही एक प्राईज एक अवॉर्ड म्हणून तुम्हाला द्यायला आहे ते आमच्याकडून तुम्ही रिसीव करायला पाहिजे थँक्यू मॅम थँक्यू सर थँक्यू मॅम थँक्स फॉर महेश फाउंडेशन अँड संतोष सर फॉर हेल्पिंग मी दिस मच मैं संतोष हूँ फेसबुक फ्रेंड सर्कल से तो कल हमको एक कॉल किया था पृथ्वीराज सर ने ये एक कॉलेज स्टूडेंट है और कंप्यूटर भी सीखते हैं चन्नम्मा के पास ये डेली वड़गांव से चन्नम्मा तक चलते जाते हैं और कल रात को 9 o'clock जब ये कंप्यूटर क्लास ख़त्म करके घर को आ रहे थे तभी कपिलेश्वर मंदिर के पास एक आजी जो बैठी थी फुटपाथ पर तो उनके बारे में हमको फ़ोन करके बताया कि सर ऐसे ऐसे एक आजी बैठी है और आप हेल्प करने के लिए आ सकते हैं क्या तो हम लोगों ने बोला कि अगर आप उधर रुकते हैं तो हमारा एक आधे घंटे में हमारा एम्बुलेंस लेके आधा घंटा तो लगेगा हम लोग आते हैं पर आप उधर रुक सकते हैं क्या तो ये लड़का उधर रुका था हम लोग उधर गए वो आजी को देखे फिर वो आजी को एम्बुलेंस में डाल के उनको जो ओल्ड एज होम है गवर्नमेंट का कासबाग में निराश्रित केंद्र बोल के है तो उधर हम लोगों ने उनको ड्रॉप किया तो ड्रॉप करते वक्त ये हमारे साथ फुल टाइम था बैग भी घुटाया आजी का उधर ड्रॉप भी किया तो कल उसके आंखों में आंसू नहीं रुक रहा था एक्चुअली टू टेल यू मैं उसको थोड़ा कल से ही जानता हूँ रात से एक 10 मिनट में उसने बोला कि उसके पेरेंट्स नहीं है फिर भी ये लड़का जो है बहुत ही हार्ड वर्कर है हार्ड वर्क करके अपनी पढ़ाई करता है जॉब भी करता है और ऊपर से कोर्स भी करने को जाता है और हमको इसका वर्क इतना अच्छा लगा कि वी वर थिंकिंग लाइक वी शुड डू समथिंग फॉर हिम तो कल इसने ये भी बताया कि सर मैं डेली चलते जाता हूँ एक्चुअली मैं जब वॉकिंग करता हूँ तो हार्डली एक ग्राउंड को एक दो राउंड मारता हूँ उधर ही थक जाता हूँ बट आई वॉज फीलिंग लाइक जिधर इसका घर है उधर से वो जो प्लेस पे जाता है बहुत ही दूर है तो जाने का आने का और वो हैप्पीली रोड पे आते वक्त किसी को हेल्प करने के बारे में सोचता है वो देख के हमको बहुत अच्छा लगा तो वी हैड पोस्टेड इट ऑन सोशल मीडिया एंड महेश जाधव सर इज देयर ऑफ महेश फाउंडेशन तो उन्होंने हमारा पोस्ट देखा कि बोला कि संतोष इज देयर एनीथिंग व्हाट आई कैन डू फॉर दैट बॉय तो मैंने सर को बोला कि सर मैं कल इनको महेश फाउंडेशन में लेके आता हूँ तो मैं आज इनको महेश फाउंडेशन में लेके आया तो सर ने बोला कि उसका जो फर्दर कोर्सेज है कंप्यूटर का वो सर देख लेंगे बोल के एंड इट विल बी प्रोवाइडेड फ्री ऑफ कॉस्ट फॉर महेश फाउंडेशन बोला और प्रयत्न बोल के उनका और एक प्रोजेक्ट है जो मैडम हैंडल करती है तो प्रयत्न के टीम की तरफ से आज उसको उसके नोबल वर्क के लिए एक बाइसिकल मैडम गिफ्ट कर रही है तो हम लोग उनके बहुत ही शुक्रगुजार हैं मैडम कि आप उसको एक बाइसिकल गिफ्ट कर रहे हैं एंड दिस विल बी अ ग्रेट मोटिवेशन फॉर यंग जनरेशन लाइक नो जो समाज के लिए कुछ करना चाहते हैं तो उनके लिए एक मोटिवेशन भी है तो तुम मान लो बरं वाटलं हां सर चांगलं वाटलं सर डोळ्यात पाणी आलं की ಈಗ ನಾವು ನೋಡಿರೋ ಪ್ರಕಾರ ಪೃಥ್ವಿರಾಜ್ ಅವರು ಮಾಡಿದ್ದು ಒಂದು ಸಣ್ಣ ಕೆಲಸ ಇರ್ಬೋದು ಆದರೆ ಅದು ಈಗಿನ ಯಂಗ್ ಜನ್ರೇಷನ್ಗೆ ಭಾಳ ಮೋಟಿವೇಶನ್ ಆಗ್ತೈತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ತಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಾವು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೋದಾಗಿತ್ತು ಆದರೆ ರೋಡ್ ಒಳಗೆ ಅವ್ರು ಇರೋ ಆ ಒಬ್ರು ವಯಸ್ಸಾಗಿದ್ದ ಅಜ್ಜಿಗೆ ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೊಂದು ನಿರಾಶ್ರಿತ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಹಾಕೋದಂದ್ರೆ ಅದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಐತಿ ಅದರಿಂದ ಅವ್ರ ವರ್ಕ್ಗೆ ನಾವು ಮೆಚ್ಕೊಂಡು ಇದು ಸೈಕಲ್ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಗಿಫ್ಟ್ ಅಂತ ಅವ್ರು ಕೊಡಾಕತ್ತೇವೆ ಇದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಯಂಗ್ ಜನ್ರೇಷನ್ದವ್ರು ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರು ಮುಂದೆ ಬರಬೇಕಾ ಹಿಂಗೆ ಸೋಷಿಯಲಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕಾ ಹಿಂಗೆ ಹೆಲ್ಪ್ ತೊಗೊಳ್ಳೋ ಜನ ಭಾಳ ಮಂದಿ ಐತಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಏನರ ಒಂದು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಅದು ಕರೆಣ ಒಂದು ನೊಬೆಲ್ ವರ್ಕ್ ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ತು ಅದ್ರೊಳಗೆ ಸಿಗೋ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫ್ಯಾಕ್ಷನ್ ನಮ್ಗೆ ಬೇರೆ ಅದ್ರೊಳಗೂ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್ ನೀವಿಲ್ಲೇ ನಮ್ಗೆ ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ ನಮ್ಗೆ ಇವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಿಸಿದ್ರಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್ ಆಮೇಲೆ ನಿಂದು ಮುಂದಿನ ಮುಂದೇನ ಎಜುಕೇಷನ್ ಒಳಗೆ ನಿನಗೇನಾದರೂ ಹೆಲ್ಪ್ ಇರಲಿ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಕೋರ್ಸಸ್ ಯಾವುದೇ ಏನೇ ಇದ್ರೂ ನೀ ನನಗೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡ ಅದರಿಂದ ನಾವು ಮುಂದೆ ಅದನ್ನು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ವಿ ಮಾಜ್ ನಾವು ಪೃಥ್ವಿರಾಜ್ ಪ್ರಶಾಂತ್ ಸರ್ ನಿಯರ್ ಹೇಮಲಾ ಫೌಂಡ್ ಮಹೇಶ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಕಡೆ ಗಿಫ್ಟ್ ಮಿಳಲೇಲ ಆಯ್ ಅಶಾಸಾಟಿ ಬದ್ದಲ್ ನೈಟ್ ಎಸ್ಟರ್ಡೇ ನೈಟ್ ಮೀ ಓಲ್ಡ್ ಲೇಡಿಲಾ ಹೆಲ್ಪ್ ಅರ್ಲೋ ಹೋತೋ ನಿಯರ್ ಅಪ್ಲೇಶ್ವರ್ ಟೆಂಪಲ್ ಡೇಲಿ ಮೀ ಅಪ್ಲೇಶ್ವರ್ ಟೆಂಪಲ್ಲಾ ಜೋತೋ मला असं वाटलं की मग अनएक्सपेक्टेड गिफ्ट आहे माझ्यासाठी आहे आणि यूज माझ्यासाठी उप आहे असं हे टाईम सेव्ह ते सर्व होतं आहे डेली मी जात होतो चालत आता बायसिकल दिले महेश फाउंडेशन थ्रू थँक्सफुल आहे मी ह्याच्यासाठी आणि असं सोशल वर्कसाठी मला इंटरेस्टेड आहे असं आणि एवढं ओल्ड एज असेल
ओल्ड लेडी वा मेन्स तेन असेल तर हमासनी कॉन्टॅक्ट करून हमासनी माहिती होऊ शकते आणि पुअर चिल्ड्रन्सला पण आम्ही हेल्प करतो. स्पेशली थँक्सफुल आहे महेश फाउंडेशनला ही असा पुअर पे हे चिल्ड्रन्सला हेल्प करतात आणि चांगली गोष्ट आहे. मी पण इन्वॉल्व्ह झालो यात.